तुम्ही जी पेस्ट बनवली होती त्याच्यामध्ये तुम्ही मिरच्या भाजून
कच्च्या मिरची जी नसून त्याच्यामध्ये ज्या मिरच्या वापरण्यात आल्या होत्या सुद्धा आधी भाजून घेतलेल्या होत्या. वाटाणे बॉईल होईल तोपर्यंत आपण त्याला थोडं वापरून घेणार आहोत. ते वाटाणे पूर्णपणे शिजलेले आहेत. आता त्यामध्ये त्या जे आपण वांग्याचं भरीत बनवून घेतलेलं होतं ते वांगे बारीक करून घेतलेले होते ते त्याची टाकलेले आहे. मिश्रण त्या एकजीव करत आहेत आपल्या सर्वे. त्याचबरोबर मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तरी 5 मिनिट हे मिश्रण झाकून ठेवलेलं आहे ते व्यवस्थित शिजवस्तोवर पूर्णपणे झालेलं आहे. आपण शेवटी कोथिंबीर टाकणार आहोत. ही कोथिंबीरची गार्निशिंग करून घेतलेली आहे. अगदी सुंदर असा कलर सुद्धा त्याला आलेला आहे. त्यामध्ये जे वटाणे आहे त्याचा हिरवा कलर त्याच्यामध्ये त्यातून शेंगदाण्याचा लाल असं खूप सुंदर असं अट्रॅक्टिव्ह असं भरीत ते दिसते. आणि मला मी नक्कीच सांगू शकते ज्याप्रमाणे ते अट्रॅक्टिव्ह दिसतंय त्याप्रमाणे वासही खूप छान येऊन राहिलाय. म्हणजे चवेलाही ते अप्रतिम असणार आहे ही गॅरंटी तर मी या ठिकाणी तुम्हाला देऊ शकते. पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता प्लेट मध्ये ते काढून घेत आहे. बाउल मध्ये भरीत काढल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार त्यावर गार्निशिंग करू शकतो. ज्याप्रमाणे ठिकाणी ताईंनी त्याच्यावर मिरच्या लावून हे गार्निश केलेलं आहे खूप सुंदर आणि अप्रतिम असं हे भरीत खाण्यासाठी तयार आहे. आपलं भरीत एकदम अप्रतिम आहे. या ठिकाणी खूप सुंदर ते दिसून राहिलंय आणि हे खाण्याचा मोह मला तरी आवडला जात नाही त्यामुळे मी आता हे चाखून पाहणार आहे. एकदम अप्रतिम असं हे भरीत बनलेलं आहे आणि मी नक्कीच सांगू शकते असं भरीत मी बनवल्यानंतर नक्कीच हे सांगू शकते की असं भरीत तुम्ही कधी खाल्लेलंही नसेल. खूप सुंदर असं भरीत तुम्ही करून दाखवलेलं आहे ताई. आपलं हे भरीत खूप सुंदर आणि अप्रतिम झालेलं आहे ताई. खरंच मी असं भरीत पहिले अगोदर कधीही टेस्ट केलं नाही. अगदी अप्रतिम असं भरीत तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला बनवून दाखवलेलं आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते हे भरीत तुम्हाला आवडेलच. त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी घरी बनवून बघा. आपण माझ्याकडे आलात आणि माझी स्पेशल रेसिपी आपण आपल्या जेबीएन महाराष्ट्रावर सादर केली यासाठी धन्यवाद. तर आपण आज या ठिकाणी अप्रतिम अशी रेसिपी पाहिलेली आहे वांग्याचं भरीत. अशाही अनेक रेसिपी आम्ही तुम्हाला यापुढेही दाखवत राहू. त्यासाठी सदैव पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.